जेव्हा कधी मी कोणाला भेटतो तेव्हा मला मोकळेपणाने बोलता येत नाही मी अस्वस्थ होतो आणि मला तिथून पळून जावं असं वाटतं हा काही मानसिक प्रश्न आहे का मी समाजात मिसळू शकत नाही मी नेमकं काय करावं तर तुम्ही अस्वस्थ होता लोकांना भेटताना किंवा लोकांशी बोलताना तुम्ही योग हा शब्द ऐकला असेलच जेव्हा मी योग म्हणतो तुमच्या डोक्यात शरीर फक्त वाकवण्याचा प्रकार येतात नाही दोघ योग या शब्दाचा अर्थ एक होण एक होण म्हणजे बघ तुझ्या जीवनाच्या दृष्टिकोनात तू आहेस आणि हे जग आहे खर तर हे तू विरुद्ध विश्व असं आहे तू विरुद्ध विश्व ही जिंकायला फारच अवघड स्पर्धा आहे हॅलो तुला हे जिंकण्याची काही संधी आहे तू विश्वाशी स्पर्धा करायला आहेस यात तुझ्या जिंकण्याची काही शक्यता आहे का नाही तुम्ही विश्वाशी स्पर्धा करू नये तर आम्ही एक योग नावाचा मार्ग शोधला योग म्हणजे एक होणं याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या व्यक्तित्वाच्या सीमांना नष्ट करणं जेणेकरून तुम्ही आणि विश्व असा वेगळेपणा राहणार नाही सगळं एकत्र होऊन जाईल तुम्हाला थोडाफार योग करायला हवा नाहीतर तुमचं मन सगळ्या प्रकारच्या कल्पना भावना आणि मतांमुळे हैराण होऊन जाईल तुम्ही जर स्वतःची दारं उघडी केलीत जर तुम्ही तुमच्या व्यक्तित्वाच्या सीमांना नष्ट केलं तर हे खूप सोपं आहे कारण जेव्हा तुम्ही इथे बसता तुम्ही या माणसाला स्वतःचा एक भाग म्हणून पाहता तुम्हाला याबद्दल काहीच समस्या नाहीये तो पुरुष असो बाई असो मूल असो किंवा जनावर असो तुम्हाला काही समस्या नाहीये सगळ्यांशी तुमचा संवाद पूर्ण असेल कारण तुम्ही तुमच्या सीमा उघडलेल्या आहेत जर तुम्ही तुमच्या सीमा घट्ट बनवल्या हे मी आहे हे मी आहे मग यासोबत तुम्हाला नेहमीच समस्या असणार जर तो एक पुरुष असेल तर एक प्रकारची समस्या ती असेल ती महिला असेल तर वेगळ्या प्रकारची समस्या आणि ते जनावर असेल तर वेगळ्या प्रकारची मी तुम्हाला सांगतो हे ऐकायला जरा मी लोकांना सांगत आलो आहे की जर तुम्ही जीवनाबरोबर पूर्णपणे आरामात आहात की नाही हे कसं तपासायचं हे हल्लीच मला कुणीतरी विचारलं मी म्हणालो आपण तुमची कोबरा टेस्ट घेऊ कोबरा टेस्ट म्हणजे <laughs> right jungle... माझ्या लहानपणापासूनच मी पश्चिम घाटांच्या जंगलात राहिलोय जंगलामध्ये खूप सारी जनावर विशेषत जर ती विषारी असतील तर त्यांची आजूबाजूच्या गोष्टींचा बोध घेण्याची पद्धत रासायनिक प्रक्रियेद्वारे असते जर तुम्ही जर तुम्ही थोडी जरी अस्वस्था दाखवली ते तुमच्यावर हल्ला करतील नाहीतर नाही करणार तर तुम्हाला जर एका नागाला सहज उचलता आलं त्याच्या डोक्याच्या भोवती पकडून नाही अगदी सहज अस आणि जर तो चिडला नाही तर याचा अर्थ तुम्ही आरामात आहात जर त्यानं हल्ला केला तर तुम्ही आरामात नाही ही आहे कोबरा टेस्ट मी काही लोकांची कोबरा टेस्ट घेतो हे बघायला की ते खरंच आरामात आहेत की नाहीत मी कधीही जाऊन एखादा नाग उचलू शकतो तो सहज माझ्याकडे येतो जिवंत नाग जिवंत नाग अर्थ ती विचारते जिवंत नाग का <laughs> <laughs> जेव्हा मी एकटा जंगलात राहिलो बाहेरच्या कुठल्याही मदती विना माझ्याकडे फक्त एकच तांत्रिक उपकरण होतं ते म्हणजे एच एम टी घड्या ठीक आहे आणि फोन नाही टॉर्च नाही काहीच नाही जंगलामध्ये मी एकटाच आणि जेवणाचं काय तर लोकांना प्रश्न पडायचा की हा आठवड्याच्या आठवडे तक कसा धरतो तर मी खूप मध प्यायचो मधमाशांची पोळी आहेत तिथे पोळ नेहमी झाडाच्या त्या फांदीवर बनलेलं असतं जिथे अस्वल पोहोचू शकत नाही पश्चिम घाटात पुष्कळ अस्वल आहेत ते तिथे जाऊन मध पिऊन टाकतात तर माशा ते अशा फांदीवर बनवतात जिथे जर जर अस्वल गेलं तर ती फांदी तुटणार त्याच्या वजनामुळे तर तेव्हा मी हळूहळू सरपटत जायचो मी नेहमी माझ्याकडे एक जास्तीची ट्यूब ठेवायचो पेट्रोलसाठीची ट्यूब माझ्या माझ्या मोटरसायकलची फक्त चौदा ते अठरा इंच लांब प्लास्टिक ट्यूब मी ती ट्यूब पोळ्यामध्ये घुसवून अर्धा ते एक लिटर मध पिऊन टाकायचो त्यातून मला दिवसभराची ऊर्जा मिळायची मधमाशांना वाटायचं की मी सुद्धा एक मोठी मधमाशी आहे जर तुम्ही जरासुद्धा घाबरलात तर त्या तुम्हाला चावणार त्यांच्यापैकी आठ दहा जणांनी तुमच्या तोंडावर चावा घेतला तर तुम्ही गुदमरून मराल जर त्यांनी तुमच्या तोंडाच्या आत चावा घेतला तर एकच पुरे आहे पण मी नेहमी मध प्यायचो आणि जिवंत राहिलो त्या मला कधीच चावल्या नाही कारण त्या तुमच्या शरीरातील रासायनिक प्रक्रियेकडे बघतात तर वेळ आली आहे स्वतःला सहज आरामाच्या स्थितीत आणण्याची केवळ लोकांबरोबरच नाही तर जीवनाबरोबर तुमच्या आतलं जीवन सहज स्थितीत यायला हवं जर तुम्ही आरामात नसाल तर तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता कधीच गवसणार नाही आणि त्याहून म्हणजे प्रत्येक मनुष्यात एक विशेष बुद्धिमत्ता असते पण नव्याण्णव टक्के लोक हे त्यांच्या आतल्या बुद्धिमत्तेला उघडकीस न आणता जगतात आणि मरून जातात जर ती उघडायची असेल आणि जर तुमच्या आतली खरी क्षमता बहरून यायला हवी असेल तर तुमच्यातलं जीवन सहज व्हायला हवं यासाठी एक परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे ज्याला म्हणतात योग फक्त शरीर वेडंवाकडं करणं म्हणजे योग नव्हे तुमच्या शरीराला कसं हाताळावं तुमच्या केमिस्ट्रीला कसं हाताळावं ऊर्जांना कसं हाताळावं तुमच्या मानसिक चढउतारनं कसं हाताळावं जर तुम्ही यांना एका विशिष्ट पातळीवर आणलं तेव्हा तुम्हाला आराम मिळेल जेव्हा तुम्ही आरामात असता तेव्हा हा माणूस असो तो माणूस असो जनावर असो सैतान असो कुणीही असो तुम्ही नेहमी आरामात राहता तुम्ही सहज आरामात असणं सर्वात महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही आयुष्यात जसं आहे तसा त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही व्याकुळतेत सगळं काही विकृत होऊन जातं